काल ज्यांना पहिल्यांदा घंटाघरमध्ये जायची संधी मिळाली होती आणि त्यांनी तब्बल 102 रुपये मिळवले होते, त्यांना पुन्हा एकदा संधी मिळणार आहे कारण ते जिंकलेत बोबडी वाळली हा राऊंड. त्यामुळे आता तुमच्यापैकी कोण जाणार आहे घंटाघरमध्ये? कारण यावेळेला घंटाघरमध्ये ज्या 4 थैल्या ठेवलेल्या आहेत त्यात जी रक्कम असणार आहे ती आहे 0 रुपये. ओके, कुठल्या तरी एका थैलीत आहेत 103 रुपये, पुढच्या थैलीत आहेत 10,000 रुपये आणि चौथ्या म्हणजे त्यातल्या कुठल्या तरी आणखीन एका थैलीत आहेत 50,000 रुपये. तर बघूया कोण आणतंय. कोण चाललंय? माई चालली आहे. माई हेडफोन्स आहेत ते घेऊन ये. जास्त आणेल कारण आमचे दादा आहेत ना ते फार कंजूस आहेत, त्यामुळे आमच्या सगळ्यांचे लाड ती बरोबर दादांच्या खिशातून पैसे काढते आणि पुढे तिला एक्सपिरियन्स आहे. सो मला खात्री आहे, मला एक इच्छा आहे की माईने जरा भरघोस रक्कम जिंकावी कारण ह्या एपिसोडच्या शेवटी ज्याच्याकडे जास्त रक्कम असणार आहे ती रक्कम त्या संघाला मिळणार आहे आणि तो विनर असणार आहे. ओके माई, रेडी आहेस? कम ऑन माई, आता होऊ द्या धिंगाणा. कमाल खेळलीस तू, कमाल सुपर. कसं वाटलं आतमध्ये? खूप टेन्शन. मी स्वामी समर्थ, स्वामी समर्थ. 103. काय कॉन्फिडन्स तुला, कुठला कॉन्फिडन्स? पण आज आपलं ठरलेलं आहे 101, 102 म्हणजे मी नक्की 0 आणले आणि माईंनी ही प्रथा ठेवली 4-0 कारण तिने आणलेत 10,000 रुपये. क्या बताऊ, खूप ये माई तर माझ बना माहुल गाज बना दुनियेला नाच बना.